मध्ये नाणेफेक केली जाईल। हनुमान पॉइंट आणि पोलीस इलेवन या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल। उमेश स्ट्रायकर एंडकडे डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी घेतल्यानंतर गरदवाडी टीमचा महत्त्वाचा बॅटर सुमित पहिला ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर म्हणून उमेशची एक स्वतःची वेगळी ओळख आहे जव्हार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये। आणि तोच उमेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता ओपन करण्याकरता दाखल झालाय। सुरुवात करण्याकरता डावाची ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना धाव फलकाचा श्री गणेशा करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर सुमित। बेस्ट ऑफ लक बोट टीम दोन्ही संघांना लक्ष लक्ष शुभेच्छा असतील। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 लेट्स प्ले। जव्हार चषक 2024 स्पर्धेचा पहिला बॉल इथे पडण्याकरता सज्ज होतोय। ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न बिटवीन द गॅप बॉल चाललाय लॉंग स्टॉपच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल सीमारेखा पार पहिल्या बॉलवर पहिला चौकार 4। पण पाहिलं तर जिथे बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतल्यानंतर शॉर्ट फाईन लेग आणि विकेट किपरच्या मध्ये जो गॅप होता त्यामध्ये पडला आणि तिथनं लॉंग स्टॉपच्या क्षेत्रामध्ये निघून गेला चौकारामध्ये कन्वर्ट झाला ज्या चौकारानं डावाची सुरुवात इनिंगची सुरुवात उमेशच्या वैयक्तिक खेळाचा प्रारंभ तिथे होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय। सुमित चांगला बॉल खाली राहिला सबमरीन डिलिव्हरी। विकेटमध्ये काही असे स्पॉट असतात जे तुम्हाला शोधावे लागतात आणि ही विकेट जर तुमच्या प्रत्येकाच्या ओळखीची विकेट आहे सातत्यानं ज्या विकेटवर आपली प्रॅक्टिस असते त्याच विकेटवर ही स्पर्धा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते। आणि या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस पहिला सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना सुमित गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे। गोलंदाजी करण्याकरता दोन चेंडूचा खेळ तदनंतर चार धावा या राफलकावर पूर्णत्वाला आलेत। हा बॉल उजवॅष्टीवर पीच झाला तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला व्हाईटचा इशारा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसती येते 5 वर। दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट झाला या दोन चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस 5 धावा राफलकावर आहेत। इथे डान्सिंग द ग्राउंड ट्रॅक उडवले बॉलला फेकून दिलं यावेळेस लॉंग ऑफ सीमा रेषा पार अप्रतिमचा फटका खूप चांगलं बदल आली ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। बॉलच्या दिशेनं अगदी वेगानं तो चालून आला आणि तदनंतर बॉलवर एक अप्रतिमचा आघात खूप चांगला फोर्स तिथे पाहायला मिळाला। बॉल सीमा रेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट झालाय 6 या 6 मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या 11 ऑन बोर्ड 11 धावा 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस। अगदी चांगली बॅटिंग उमेशच्या वतीनं यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न खूप महत्वाची विकेट आहे महत्वाचा झेल हवेत आहे आणि इथे माघारी परतावं लागेल उमेशला। खूप महत्वाचा बॅटर ज्याला इथे माघारी परतवलं गेलंय एक षटकार एक चौकाराच्या मदतीनं 11 धावा दाफलकावर जरूर असल्या तरी उमेश सारखा एक महत्वपूर्ण बॅटर तो तंबूच्या आसरला परत पहिला हादरा टीम गरदवाडीला। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झाला यावेळेस योगेश। योगेशच्या खांद्यावर दारोमदार दिली गेली आहे त्याच्यावर विश्वास दर्शवला गेलाय। मला वाटतं इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहे योगेश। गरदवाडीची स्पर्धा ही पहिले 2 दिवस मी कव्हर केली होती। सज्ज होतोय गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता कट करण्याचा प्रयत्न बॉल सरळ राहिला विकेटच्या मागे गेला सुमितला इथे हावी होण्याची संधी आहे आणि ती तो निश्चित दवडणार नाही।
कारण त्याला माहिती आहे उमेश सारखा एक महत्त्वाचा बॅटर ज्याला तंबूच्या असरला परतवलंय, तदनंतर मग मॅचमध्ये जागा निर्माण करण्याकरता योग्य टप्प्यावर डिलिव्हर्जन करणं गरजेचं आहे, आणि ते योग्य टप्प्यावरचं डिलिव्हर्जन सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र खूप अप्रतिम पद्धतीनं अगदी वीरेंद्र सहवागच्या स्टाईलनं स्ट्रोक खेळलाय, मात्र कॅच बेमिसाल, आउटस्टँडिंग रनिंग कॅच तिथे कम्प्लीट केलाय. विकेट मिळती आहे, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट संबंधन खेळाडू बाद एक अप्रतिम असा झेल त्या क्षेत्रामध्ये, फटका जेवढा उत्तम क्वालिटीचा होता तेवढाच उत्तम दर्जाचा झेल रिप्ले मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. खूप अप्रतिम असं फिल्डिंग एफर्ट, आपले 100% एफर्ट तिथे लावत असताना तो क्षेत्ररक्षक पाहिला मी याला शेवटपर्यंत. आपली आयसाईट डळमळीत होऊ दिली नाही त्यानं, आणि अखेरच्या क्षणापर्यंत त्या चेंडूवर नजरा गडवून ठेवल्या आणि शेवटच्या क्षणी एक चांगला कॅच कॅरी केला. विकेट मिळाली, विकेट नंबर 2 दुसरा हादरा लागलाय टीम गरदवाडीला. फलंदाज योगेश गोल्डन डक शून्याचा चष्मा घालून तंबूच्या असलेला परत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंदकुमार बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय, जबाबदारी आहे आणि या जबाबदारीला पूर्ण करण्याचं काम त्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर करावं लागेल, कारण उमेश बाद झाल्यानंतर योगेश झटपट बाद झालाय. टीम थोडीशी स्ट्रगलमध्ये आली आणि टीमचा हा स्ट्रगल जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढा जास्त प्लस पॉईंट राहील या मॅचमधला, कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये खूप जास्त काळ तुम्ही जर बंदिस्त राहिलात, खूप जास्त काळ जर तुमच्याकडनं धावा रोखल्या गेल्या तर तिथे निश्चित विपक्षी टीमला हावी होण्याची संधी मिळते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या षटकातील पहिला बॉल असेल. संदेश नवीन गोलंदाज आलाय टीम मोर्चाकडनं गोलंदाजी करण्याकरता, कट करण्याचा प्रयत्न. इथे बॉल अगदी बॉलर्स बॅक आला होता, फिल्डिंगच्या एफर्टला होत असताना मला वाटतं थोडासा गडबडला क्षेत्ररक्षक. दुखापत झाली आहे का बघून घ्या.
स्पर्धेच्या निमित्ताने आपल्यासोबत जॉईंट होत आहेत. विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. पहिला बॉल ज्यावर सिंगल आली आहे. दुखापतीनंतर पुनश्च एकदा सावरत असताना गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय गोलंदाज संदेश. गरज नाही आहे एवढा जास्त एफर्ट लावायची गरज नाही आहे सागर. जास्त इंजरी होईल महिना झोपून काढायला लागेल महिनाभर कमीत कमी. ट्रैक वर सेट करायचे कारण इंजरी क्रिकेटर्सच्या आयुष्यात निगडीत आहेत मात्र त्या जास्त इंजरी होऊ नये याकरता तुम्हाला कधीतरी थोडस सांभाळून क्रिकेट खेळणं गरजेचं असतं. टेनिस बॉल क्रिकेट खूप महत्त्वाचा हा फॉर्मॅट झालाय आता कारण या टेनिस बॉल क्रिकेटनं आता जगभरात आपलं नाव नोंदवायला सुरुवात केली कारण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग जो ऑक्शन आपण काल पाहिलं एकेका खेळाडूच्या वाट्याला 15-15 लाख 16-16 लाख रुपये आले कालच्या एका दिवसामध्ये. आय पी एलच्या धर्तीवर जे ऑक्शन झालं ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील काही खेळाडू ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या खेळाडूंना खूप जास्त प्राधान्य आपल्याला पाहायला मिळालं ज्यामध्ये खूप सारे खेळाडूंना खूप चांगली बोली लागताना आपण काल जरूर पाहिली आहे.
संदेश ते षटक कंप्लीट करण्याकरता सागर सावंत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करत असताना फलंदाज हा बॉल चांगला होता, यष्टांच्या वरनं निघून गेलाय. फलंदाजाला बीट करत असताना निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या दोन चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावर स्थिर आहे. सागर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सुमित जोपर्यंत बॉलवर धावून आला रिटर्न तेवढाच चांगला आहे. एक पॅरेलल थ्रो त्याच्याकडनं पाहायला मिळाला. बॉलला जोपर्यंत रिटर्न केलं उचललं गेलं. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एकच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना 13 तीन चेंडूचा खेळ समाप्त. एकेरीस 13 धावा दाफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या वतीनं जव्हार चषक. यावेळेस ऑन साइडला फटका हवेमध्ये आहे. बॉल तिथे चाललाय. काजा या मॅच मध्ये अगदी खराब कामगिरी करत असताना तिथे झेल अडवत असताना बॉल अडवलं जरी असतं तरी ते खूप महत्वाचं झालं असतं. झेलपेक्षा तिथे षटकार वाचवणं गरजेचं होतं आणि तिथे झेलचा प्रयत्न केला आणि त्याच्याकडनं बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकारामध्ये 6 धावांमध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते ते 19 या आकड्यावर. कट करण्याचा प्रयत्न उजवाष्टीच्या बाहेरनं. निर्धाव डॉट स्वरूपाने येतोय बॉल. एकंदर 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडू नंतर 19 धावा राफलकावर. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या 4 षटकानंतर नाणेफेक केली जाईल. नेक्स्ट मॅचची दोन टीम नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूने हनुमान पॉइंट आणि त्यांच्या विपक्षामध्ये पोलीस 11. एक सिंगल मध्ये चेंडू इथे कन्वर्ट झाला. एकच्या मदतीनं धावसंख्या वाढून 20 या आकड्यावर. दोन षटकांचा खेळ, 2 ओव्हर नंतर 20 धावा राफलकावर आहेत. तिथे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थोडीशी चुकी जरूर पाहायला मिळाली, त्यामुळे तो एक षटकार आला. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत मोर्चा या टीमकडनं. आपण जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये प्रति ओव्हर 10 सरासरीनं 20 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर प्रत्येक दिवशी 10 ते 12 संघ तुम्हाला स्पर्धेमध्ये इनॅक्शन खेळताना पाहायला मिळतील. अगदी सुसज्ज असं नियोजन या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळते. अगदी भव्य दिव्य असा डोलारा उभा केलाय मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या वतीनं. जव्हार चषक एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, प्रत्येक जव्हारकरांच्या मनामध्ये घर करणारी ही स्पर्धा जी आपल्या भेटीला आली आहे. जव्हारचा क्रिकेट महोत्सव असं या स्पर्धेला आपण जरूर म्हणू शकतो. जव्हार क्रिकेटमधल्या प्रत्येक खेळाडूला अगदी जी स्पर्धा खेळाविषयी वाटते अशी ही स्पर्धा जव्हार चषक. 1,00,000 रुपयाचं पारितोषिक असणारी ही स्पर्धा. आपण तिचा अनुभव घेतोय. स्किट झाला यावेळेस. प्रशांत एक 40+ खेळाडू आहे. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ 40+ मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर आपण पाहिलं तर रनिंग क्रिकेटमध्ये जी आपण पीडीबीएल पाहिली 40+ त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिला होता खेळाडू. चांगला बॉल तेवढा चांगला फटका आहे. ऑन साइडला वळवलाय. चुकी 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 ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. डीप स्क्वेअरच्या क्षेत्रामधनं बॉल सीमारेषा पार. चौकार 4. चांगला बॉल पुढच्या एकदा बॅकलिपला खाली करायला भाग पडला. अलॉंग द कार्पेट खेळलाय.
या टीम मधला सर्वात सेफ खेळाडू म्हणून आपण ज्याला नेहमी म्हणू शकतो तो सुमित त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू करवट झाला एकच्या मदतीने धावसंख्या 25 वर. अगदी सुमित जेव्हाही मैदानामध्ये असतो गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये आपला हातखंडा आपलं प्रावीण्य दाखवण्याचा प्रयत्न जरूर करतो. क्रिकेटचं तेच एक महत्त्वाचा बाब आहे ना की तुम्ही तुमचे 100% एफर्ट ते मैदानाच्या आतमधनं लावले पाहिजेत. यावेळेस मात्र कट केले बॉलला तिथे व्हॉट अ कॅच. एका हाताने कॅच कंप्लीट केलाय. विकेट मिळतीय माघारी परतावं लागेल बॅटरला. इथे विकेट नंबर 3 तिसरा झटका लागलाय टीम गरदवाडीला. फलंदाज नंदकुमार तंबूच्या असरेला परत. सुजित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता नंबर 5 वर तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5व्या क्रमांकावर येत असताना त्याला चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करणं बंधनकारक आहे गरजेचं आहे. आणि बघूया या क्रमांकावर येत असताना तो कशा पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करेल याकडे जरूर लक्ष राहील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. गोलंदाज प्रशांत फुल टॉस होता उजव्याष्टीवर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. सुमित करता लंबा चेस आहे मात्र अगदी वेगानं तो तिथपर्यंत आला बॉलला स्टॉप केलं. रन्स आपल्या टीम करता त्यानं तिथे सेव्ह केल्या. 2 रन तिथे वाढत असताना 2 मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकून जाऊन पोचते एकंदर 27 या आकड्यावर. 27 ऑन बोर्ड 27 धावा दहा फलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. कट करण्याचा प्रयत्न तिथे पॉईंटच्या जवळपासनं बॉलला सीमारेषे पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटन बॉल मध्ये संपर्क नाही. या बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने कॅरी केला जाईल. टेनिस बॉल क्रिकेट लाख रुपयाची स्पर्धा आहे. प्रत्येक विभागामध्ये आता मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. या चेंडू नंतर त्याबद्दल आपण जरूर बोलू शकतो. यावेळेस हा बॉल ऑन साईडच्या दिशेनं दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न आणि 2 रन इथे कंप्लीट झाल्या. टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे सुरुवातीचा जो काळ होता ना या सुरुवातीच्या काळात टेनिस बॉल क्रिकेटला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. म्हणजे घरचे जरी टेनिस बॉल क्रिकेट खेळायला निघाले तरी घरचे तुम्हाला 4 शब्द जरूर सुनावणार अशा पद्धतीची परिस्थिती होती. मात्र काल त्या सर्वांना चपराक भेटली. टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंना लाखो रुपयाची बोली लागली आणि करण अंबाला जो ठरला सर्वात महाग काल जर आपण पाहिलं तर जवळपास 27 लाख रुपये त्या खेळाडूला लागले. भावेश पवारसारखा खेळाडू आपला प्रथमेश ठाकरे एक छोट्याशा गावातला खेळाडू 11 लाख रुपये घेऊन गेला. विश्वनाथ जाधवला 3 लाख रुपये मिळाले काल. म्हणजे खूप सारे खेळाडू आहेत जे लक्षातीत झाले येणाऱ्या भविष्य काळात जवारमधनं एखादा खेळाडू पुढे येईल. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेट कुठेही मागं आता राहिलेला नाही आहे. या क्रिकेटला आता ग्लॅमर आलाय कारण खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा या टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून निश्चित खेळल्या जातील. गेम स्पीडअप ठेवा विनंती करतोय कारण खूप कमी वेळ आहे. आजच्या दिवसाचं शेड्यूल कंप्लीट करण्याकरता कारण पहिल्या दिवशी अमुमन जे होतं की थोडासा उशिराने शेड्यूल सुरू होतो. भावेश शेवटच्या अंतिम षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस होता ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला. काजा येतोय बॉलवर मात्र आज त्याची धडपड ती सातत्यपूर्ण पाहायला मिळतीय. 2 रन तिथे कंप्लीट झाल्या. 2 मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि दुहेरीनं वाढत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड 30 धावा दहा फलकावर आहेत. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चांगलं जजिंग तिथे करतोय आणि एक अप्रतिम कॅच कॅरी करतोय. विकेट मिळतीय माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 4 चौथा झटका लागलाय तो टीम गरदवाडीला. 31 धावा दहा फलकावर असताना फलंदाज जो चांगली बॅटिंग करत होता फलंदाज MG तंबूच्या असरेला परत.
नवीन बैटर नंबर सहा वर बैटिंग करने का भगवान सद्या मैदान आतमें अपने पहाय मिलते तो। बॉल यावे जोरकस खेळण्याचा प्रयत्न बैटर बॉल मध्ये संपर्क अचूक नाही आहे आणि तिथे खेळल्या बरोबर धाव घेण्याचा मोह होता आणि त्यामध्ये आणखी एक रन आउट ची विकेट माघारी परतावं लागतं बैटरला विकेटचं बदन खेळाडू बाद हनुमान पॉइंट आणि पोलीस इलेवन दोन्ही संघ सज्ज राहायचे या ओव्हर नंतर तुम्हाला नाणेफेकी करता टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय या ओवर नंतर लगेचच पोलीस इलेवन आणि हनुमान पॉइंट या दोन्ही टीम मध्ये नाणेफेक होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल सकाळच्या पहिल्या सत्रापासून प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम श्री लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेल्या आमच्या प्रत्येक प्रेक्षकाचं हार्दिक हार्दिक स्वागत सज्ज होईल गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र समोरच्या बाजूने उडवण्याचा प्रयत्न आहे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं गेलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय डबल करता कॉलिंग असताना तिथे दोन रन इझिली कम्प्लीट केल्या गेल्या या दोनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती या धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली 33 वर चार चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस 33 रन्स दाफलकावर आहेत दोन चेंडूचा खेळ या ओव्हर मधला अजूनही शेष आहे कट करण्याचा प्रयत्न विकेट कीपरला गुंगारा लॉंग स्टॉप ची आउटफील्ड फास्ट आहे थांबवणं कठीण बॉल वेगाने निघून जाईल सीमारेषा पार नशिबाचा चौकार चार धावा महाराष्ट्र न्यूज चे सन्माननीय बबलाभाई शेख इथे उपस्थित होत आहेत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारिता संबोधले जाते ते आमचे सन्माननीय बबलाभाई शेख इथे येत आहेत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्हाईट प्लस विकेट धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या दाफलकावर आहे 38 धावा 38 38 धावा दाफलकावर आहेत पाच चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस शेवटचा बॉल या ओव्हर मधला अजूनही बाकी राहिलाय ज्या शेवटच्या बॉलवर बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल कुठल्या टप्प्यावर मारा केला जाईल फलंदाजाला किती बंदिस्त ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल कारण 40 प्लस एक चांगली टोटल असते ज्याच्याबरोबर लढू शकता झगडू शकता विपक्षी टीमला वेटीस धरू शकता आणि इथे अगदी तोच प्रयत्न केला जाईल का याकडे निश्चित लक्ष राहील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश नंबर 8 वर बॅटिंग करण्याकरता तो दाखल झालाय टेलेंडर्स आहेत शेवटचे काही फलंदाज शेवटचा बॉलही आहे या पूर्वार्धाच्या खेळातील या चेंडूनंतर पूर्वार्धाचा खेळ समाप्त होईल आणि उत्तरार्धाकडे आपल्याला वळता येईल पुढचा बॉल यावेळी चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक काजा बॉलवर झेपावतोय जोपर्यंत फील्ड केलं एक रन तिथे इझिली कम्प्लीट झाली आणि सुरक्षित दोन धावा या दोनच्या मदतीनं 40 धावा दाफलकावर विजया करता 41 धावसंख्येचं लक्ष आहे टीम मोर्चा 41 धावा कशा पद्धतीने दाफलकावर लावेल की त्यांना गरजवाडीचं संघ त्या धावांपासून वंचित ठेवेल सर्व काही आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये पाहणार आहोत मात्र तत्पूर्वी नाणेफेकीकडे जातोय नाणेफेक करण्याकरता टीम हनुमान पॉइंट आणि पोलीस इलेवन दोन्ही संघाचे संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये विना विलंब लगेचच नाणेफेक करण्याकरता जॉईंट व्हा सन्माननीय हबीबाई शेख यांना पाहताय विद्यमान सदस्य जिल्हा परिषद पालघर त्यानंतर जवार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आहेत जे आपण मुख्य मंचावरनं पाहताय सन्माननीय संदीपजी पवार साहेब इथे उपस्थित आहेत सन्माननीय हेमंत सय्याम साहेब तसंच इम्रानजी मेमन
सन्माननीय सचिनजी सटाणेकर या सर्व मान्यवर पाहुण्यांना आपण मुख्य मंचावरना पाहत आहे, ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपण उद्घाटन समारंभाचा देखना सोहळाही पाहिला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेला ते एन्जॉय करताना शेवटच्या अंतिम दिवशी पुनश्च एकदा ते आपल्या सोबत निश्चित असतील। बक्षीस वितरणाचा जो सोहळा आहे, कारण हबीबाईच्या वतीनं जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज करता एका खेळाडूच्या आयुष्यातला खूप मोठा तो क्षण असतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, की बाईक पारितोषिक म्हणून मिळावी। 1 लाख रुपयाचं पारितोषिक सन्माननीय संदीपजी पवार साहेब ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलंय। द्वितीय पारितोषिक जे आहे ते सन्माननीय हेमंत सय्याम साहेब ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलंय। तर नंतर तृतीय पारितोषिक नूर पोल्ट्री सन्माननीय इम्रानजी मेमन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलंय। हे सर्व काही पारितोषिक आहेत, ती अंतिमच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। टीम पोलीस इलेव्हन कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे। चला सलामीचे फलंदाज मैदानामध्ये जायचे। पोलीस इलेव्हन संघ आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो, आपण कर्णधाराला पाठवायचंय। आपण मुख्य मंचावर आपले जे मान्यवर पाहुणे आहेत आणि अतिथी देवभव, अतिथींचा आदर सत्कार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्या अतिथींना आपण सन्मानित करतोय। सन्माननीय संदीपजी पवार यांचा शाही सन्मान आणि सत्कार मुख्य मंचावरनं अभिजित तामोरे यांना मी विनंती करतो, आपण त्यांना सन्मानित करावं, त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा। हा मुख्य मंचावरनं शुभ सन्मान होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय। युट्यूबच्या माध्यमातून माईचं वस्त्र असं म्हटलं जातं, ते माईचं प्रेमाचं वस्त्र शॉल आपण देऊन प्रेमाचं प्रतीक म्हणून एक पुष्प बुके आपण देऊन त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं करतोय। तदनंतर आपल्या समवेत उपस्थित असलेले सन्माननीय हबीबभाई शेख ज्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित केलं जाईल। फिरोजभाई मेमन यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं। हबीबभाई शेख यांचा सन्मान आणि सत्कार आपण या मुख्य मंचावरनं करावा। हबीबभाई जे आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण हबीबभाईंचा हा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं पाहत आहे। तर नंतर सन्माननीय बबलाबाई शेख यांना आपण या मंचावरनं सन्मानित करतोय। शैलेशजी सयाम यांना विनंती आहे की आपण बबलाबाई शेख यांना सन्मानित करावा। सन्माननीय जमशेद जी शेख साहेबांनाही आपण मुख्य मंचावरनं सन्मानित करणार आहोत। मुजीब फरास आपल्याला विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करावं। मुजीब फरास यांच्या शुभस्ते हा शुभ सन्मान मुख्य मंचावरनं केला जाईल। सन्माननीय कपिलजी तामोरे यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं केला जाईल। साहेब मुजावर यांच्या शुभस्ते हा सन्मान मुख्य मंचावरनं तुम्ही पाहताय। मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार तो मुख्य मंचावरनं होतोय। मॅच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे।
मैदानामध्ये जाऊया. या पुढच्या दोन्ही मॅचचे जे कॅप्टन आहेत आपण टॉस बॉक्स मध्ये या, तिथे नाणेफेक केली जाईल. कॅप्टन आलेत नाणेफेक, दर्शन तामोरे नाणेफेक करून घ्यायचे तिथे दोन्ही कॅप्टन मध्ये. दोन्ही कॅप्टन मध्ये नाणेफेक होत असताना तुम्हाला पाहायला मी दे. पोलीस इलेव्हन विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय पोलीस इलेव्हन या टीम ना. बघूया पोलीस इलेव्हनचा संघ पुढच्या मॅच मध्ये कशा पद्धतीचा खेळ करतोय, कशा पद्धतीनं इथे ते रन जमवतील. सध्या मैदानाच्या आतमध्ये जाऊया. खूप चांगला क्रिकेट सुरू आहे. सुमित एकदा बचावला गेला होता, मात्र दुसऱ्यांदा बचावणं त्याला शक्य झालं नाही. माघारी परतावं लागतंय. सुमितच्या विकेटचं बदन पहिला हजारा लागला टीम मोर्चाला. सुमित तंबूच्या असरला परत. त्यानंतर टीचर्स आणि डीसीसी पुढची मॅच सुरू झाली. चार ओव्हर नंतर आपल्यालाही टॉस करता यायचंय. टीचर्स आणि डीसीसी आजच्या दिवसात 12 संघ या स्पर्धेमध्ये इनॅक्शन खेळणार आहेत. उमेश महत्वाचा खेळाडू आहे, गरदवाडी आधारस्तंभ असं म्हणू शकतो. गरदवाडीच्या टीमचा रीड की हड्डी आपण म्हणतो ना अगदी त्या पद्धतीचा खेळाडू आहे. आणि तो उमेश मैदानाच्या आतमध्ये आपल्या गोलंदाजीचं कशप कौशल्य दाखवत असताना तुम्हाला पाहायला मिळालंय. कारण या ओव्हरच्या आतापर्यंत जर आपण पाहिले तर एकंदर 5 बॉल संपलेत, 4 धावा दाफल कव्हर आहेत, 1 विकेटचं पतन. नवीन बॅटर प्रशांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता, वन डाऊनच्या स्वरूपाने बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. जबाबदारी आहे, या जबाबदारीला पूर्ण करावं लागेल. चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक त्याला इथे प्ले करावे लागेल. क्षेत्ररक्षणाला थोडंसं निहाळलं जात आहे. ब्लॅक स्क्रीन च्या जवळपास ज्या गाड्या आहेत, विनंती आहे आपण पार्किंग झोन मध्ये त्या गाड्या पार्क करा. चांगला बॉल, चांगला बॉल पुढे खेळवला. उजव्याष्टीच्या बाहेर पिचिंग केली. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, शक्य झालं नाही. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क घडवणं, तिथे आलाय बॉल डॉट. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त, धावसंख्या 4. आता येणारे इथनं 3 ओव्हर शेष आणि 3 ओव्हर मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं धावा बनवायचे आहेत जवळपास 37. 12 रन पर ओव्हर, 12.33 ची सरासरी तुम्हाला पर ओव्हर इथनं अधोरेखित करायची आहे. 12.33 ची सरासरी कशा पद्धतीने अधोरेखित केली जाईल हे पाहण्याचं इथे प्रत्येक जण आतुर आहे. कारण कोण विजयी होईल, कोण दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. जव्हारचा जेव्हाही गट असतो, जव्हारचे जेव्हाही संघ असतात, तेव्हा निश्चित प्रेक्षक वर्ग खूप चांगल्या पद्धतीने येतो. कारण इथल्या प्रेक्षकांना इथलं क्रिकेट खूप जास्त प्रिय आहे. सुजित गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी तो करेल, कुठल्या टप्प्यावर तो मारा करेल, फलंदाजाला काय बंदिस्त केलं जाईल. यानंतर पोलीस इलेव्हन इन ऍक्शन. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज सुजित, नवीन गोलंदाज आलाय. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल, कुठल्या टप्प्यावर इथे मारा करत असताना तो आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची गोलंदाजी त्याला करायची आहे. सुजित पहिलाच बॉल सागर सावंतच्या बॅटमन काऊ कॉर्नर मध्ये खेळायचा होता, मात्र तिथे एक महत्वाचा खेळाडू आहे उमेश. वेगानं बॉलवर झेपावला, चेंडूला जोपर्यंत फील केलं. बघा हा फरक असतो, तुमच्या फिल्डिंग मध्ये जर त्रुटी असतील ना तर मग तिथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. फलंदाजी थोडासा निश्चिंत सिंगलला डबल मध्ये घेत राहतो. आणि जर तुमची फिल्डिंग साईड स्ट्रॉंग आहे तर मग तिथे एक नंतर बॉडी लँग्वेज पूर्णपणे निगेटिव्ह होऊन जाते. ऑन साइडला फटका चांगला आहे, बॉल चालला यावेळेस आउट ऑफ द पार्क. एक अप्रतिम असा फटका, षटकार. अगदी बॉल जर आपण पाहिला तर थोडासा अकूड होता आणि तदनंतर बॉडी लाईनवर. प्रशांत सारख्या कसलेल्या फलंदाजाला या पद्धतीने चेंडू टाकत राहिले तर तो संपूर्ण दिवस तुमची जमके पिटाई करेल. आणि यावेळेस बॉडी लाईनवरचा बॉल अगदी योग्य तऱ्हेनं तिथे उडवला आणि फेकून दिलं त्याला सीमारेषा पार, षटकार.
अप्रतिम असं स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत नेहमीच चर्चेमध्ये राहतो हा खेळाडू आणि चर्चेतल्या खेळाडूंचा खेळ प्रत्येकाला पाहायला आवडतो आणि इथे प्रशांत सध्या खूप चांगली इनिंग प्ले करत असताना आपल्या टीम करता एक महत्त्वपूर्ण योगदान त्याच्या वतीने देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडू तो बक्षणार नाही आणि यावेळची लाईन तेवढीशी प्रॉपर नव्हती. उजवाष्टीवरनं यावेळेस जर आपण पाहिलं तर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट झालाय. 11 धावा दाखल करत एक षटकार जरूर आलाय प्रशांतच्या बॅटमधनं, मात्र त्यानंतर त्याला थोडस शांत केलंय लगेचच्या बॉलवर. उडवलं यावेळेस, फोर्स करण्याची संधी होती आणि योग्य तरेनं बॉलला फोर्स केलंय, पाठवलंय त्याला लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार 6. चार चेंडूचा खेळ, चार चेंडू नंतर आपण जर पाहिलं तर दोन षटकार इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅटिंग, प्रशांत धुमाडा सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन चेंडू अजूनही शेष आहेत या ओव्हर मधले. एखादा चांगला फटका इथनं पुढे त्याच्याकडनं पुनश्च एकदा येईल का, याकडे प्रत्येक प्रेक्षकाचं पुनश्च एकदा लक्ष लागून राहिलंय. जोरकस खेळायचा प्रयत्न, अपील 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 तर चांगली पाहायला मिळाली आहे. मात्र इथे कुठलाही प्रभाव त्या अपीलचा पंचावर नाही आहे. निर्धावच्या स्वरूपानं बॉल निघेल. पाच चेंडूचा खेळ समाप्तीला आला. या पाच चेंडू नंतर धाव फलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धाव आहेत. प्रत्येक संघ एक गोष्टीची नोंद ठेवा, जेव्हा तुम्ही नाणेफेक करता याल तेव्हाच तुमचे प्रवेश फी ती निश्चित करायची आहे. तुमचा प्रवेश, अधिकृत प्रवेश आपण तिथे निश्चित करावा. प्रत्येक टीमला आम्ही विनंती करतो. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय बॉलला हवेमध्ये. प्रशांतची महत्वाची विकेट मिळवण्याची संधी आणि कॅच कॅरी झालाय. महत्वपूर्ण बॅटर प्रशांतला इथे माघारी परतावं लागेल. दुसरा महत्वपूर्ण हादरा इथे लागलाय. फलंदाज सुमित पाठोपाठ प्रशांत वन डाऊनच्या स्वरूपाने आला होता. चांगली बॅटिंग त्याच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होती. मात्र इथे मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर त्याच्या पारीचा अंत झालाय. प्रशांत तंबूच्या असरला परत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज भगवान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. काजा बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बघूया कशा पद्धतीने खेळ त्याच्याकडनं मैदानाच्या आतमध्ये होईल. पुढचा बॉल चांगला फटका आहे यावेत. इनसाइड आउट केले बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हर मधनं. बॉल चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषा पार. रन्स मिळतील 4 चौकार.
पुढचा बॉल यावेस मात्र सागर सावंत पुनः एकदा चांगला फटका खेळलाय, वेट करतोय क्षेत्ररक्षक। इथे मात्र काजा चांगली रणबीटर विकेट जरूर पाहायला मिळाली आहे, दोन रन तिथे कंप्लीट झाल्या। दोनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती आहे, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते एकंदर 23 या आकड्यावर। आता मात्र धावसंख्या दाफलकावर दिसू लागली आहे, कारण प्रशांतच्या बॅटमधून आलेले ते दोन षटकार तर नंतर सागर सावंतने प्ले केलेले इनिंग महत्वपूर्ण जरूर राहू शकते। या पुढच्या सर्व संघांना आम्ही विनंती करतो की जेव्हा तुम्ही इथे पल्लू स्कूप, व्हॉट अ शॉट, अगदी ग्रामीण टेनिस बॉल भाषेतला सुपला शॉट, बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4। अप्रतिम अप्रतिम, रिप्ले मध्ये पाहायला जरूर आवडेल। हा प्रॉपर सुपला आहे, हा प्रॉपर सुपला शॉट आहे सागर सावंतचा, बॉल वन बाउंस सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4। या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आहे, धावसंख्या पुढे सरकताना जाऊन बसते 27। सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज, यावेळेस मात्र खोल डब्याचा बॉल सागर सावंतनं खोदून काढलाय, बॉल तिथे विकेटच्या मध्ये जवळपास थांबलाय, एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला। आणि इथे काजा काय करतोय आणि त्याला माघारी परतावं लागेल, विकेटचं बदन। या स्पर्धेकरता जे मॅन ऑफ द मॅचची जी आकर्षक जर्सी दिली जाणार आहे ते आकर्षक जर्सी आमचे शहाजी स्पोर्ट्सचे जे ओनर आहेत त्यांच्या शुभस्ते आपण तिथे अनावरण करणार आहोत त्या जर्सीचं। मी कॅमेरामनला विनंती करतो आपण मुख्य मंचाकडे फोकस करायचं आहे, कॅमेरामन आपल्याला विनंती आहे मुख्य मंचाकडे फोकस करायचं आहे। तिथे ती जर्सीचं अनावरण होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल, आपण ही जर्सी तिथे अनावरण करतोय। हबीबाई शेख यांनाही पाहू शकता, सर्व मान्यवरांना आपण पाहू शकता जे मुख्य मंचावर उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही मॅन ऑफ द मॅचची आकर्षक जर्सी शहाजी स्पोर्ट्स ज्यांनी जी मेड केली आहे, अगदी ती आकर्षक ही स्पोर्ट्स जर्सी या मॅचपासून जो मॅन ऑफ द मॅच राहील त्या प्रत्येक खेळाडूला दिली जाईल। तिथे डिसिजन पेंडिंग, सर्व संघाने या चालू असलेल्या मॅच मधल्या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे की आपला प्रवेश निश्चित केलेला नाही या दोन्ही संघांनी। मैदानावरनं जाण्या अगोदर आपल्याला दर्शन तामोरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे दोन्ही टीमने। OUT बॅटर आउट, काजा आपल्याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल, नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचंय। चार चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा दाफलकावर आहेत विजयाकरता। इथनं जर आपण पाहिलं तर अजूनही 13 धावा दाफलकावर जोडायच्या आहेत आणि त्याकरता तुमच्याकडे बॉल जर आपण पाहिले तर बॉल शिल्लक राहिलेत 8 चेंडू आणि 13 धावा। पुढचा बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल इथे विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना तुम्हाला हा बॉल पाहायला मिळतोय। तुलसीराम चौधरी जे पत्रकार आहेत आपल्यासोबत जॉईंट होत आहेत, तसंच सचिन ट्रान्सपोर्ट्सचे विजयजी शिंदे आपल्यासोबत इथे जॉईंट झालेत। विजयजी शिंदे साहेब आपलंही हार्दिक स्वागत।
इथे विकेट आली आहे. आता शेवटचे बॉल शेषरीतनं सहा आणि या सहा बॉल मध्ये विजयाकरता धावसंख्या बनवायची आहे 13. सहा चेंडू आणि 13 धावा या मॅचचं समीकरण आहे. बघूया सहा चेंडू 13 धावा धाफलकावर लावल्या जातील की त्यापासून वंचित ठेवलं जाईल. मॅच जर बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर तिथे खेळली जाईल या गोष्टीची नोंद ठेवा. सज्ज होईल गोलंदाज गोलंदाजच्या ट्रॅकवर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. फुल टॉस आहे आणि सागर सावंत त्याला बक्षणार नाही. यावेळेस त्याला फेकून दिलंय. सरळ मिड विकेट सीमा रेषा पार स्टँड्स मध्ये जाणारा एक दर्जेदार स्ट्रोक षटकार सहा. व्हॉट अ बॅटिंग बाय सागर सावंत. आज सर्वतोपरी अप्रतिम खेळ त्याच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज पल्लू स्कूप दाखवला चांगल्या पद्धतीचा, त्यानं कव्हर ड्राईव्ह दाखवला, मिड विकेट मध्ये चांगला स्ट्रोक खेळला, फोर्स चांगल्या पद्धतीने केलाय. म्हणजे मैदानाच्या चौफेर अप्रतिम अशी फटकेबाजी सागर सावंतच्या वतीने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पाच बॉल सात धावसंख्येची गरज. चांगला बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना दोन चेंडूचा खेळ झाला. या दोन चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिर आहे 34 सात धावा येणारे चार बॉल मध्ये धाफलकावर लावायचे. सागर सावंत चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. मात्र चार मध्ये सात काय धाफलकावर जोडल्या जातील की त्यापासून त्याला वंचित राहावं लागेल हे पाहण्याला एक जरूर ठरेल. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कडा आउटसाइड एज नंतर अप्रतिम अशी विकेट कीपिंग. मॅच आता थोडीशी कठीण होत असताना दिसतीये कारण तीन चेंडू आणि सात धावसंख्येची गरज असताना सागर सावंत तंबूच्या आसरला परत. तीन चेंडूचा खेळ विजयाकरता सात धावसंख्येची गरज. नवीन बॅटर आपल्याला लवकरात लवकर मैदानामध्ये जायचंय. वेळेचा बचत करा प्रत्येक टीमला विनंती करतो कारण वेळ वाचवत दिवसाचं शेड्यूल आपल्याला कंप्लीट करावं लागेल. चला नवीन बॅटर नवीन बॅटर लवकर जायचंय मैदानात. बघा फलंदाजाचा एंजेलो मॅथ्यूज होऊ शकतो. हा
तीन चेडू का खेल झाला अजुन ही तीन चेडू का खेल शेष है। तीन चेडू मध्ये सात धावसंख्या की गरज पहिल्या मैच मध्ये खूब सारा उशीर होते जवळपास खूप उशीर होतोय या मैच मध्ये आपली 10 मिनिटं ते इंजरी मध्ये फुकट गेली तदनंतर ये 2-4 मिनिटं अशा पद्धतीने फुकट जातात त्यामुळे लेट होतोय। इथे मात्र विकेटच्या मागे फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल गेला एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय 2 चेंडू 6 इथे गोल्डन 6 की 2 गोल्डन डिलिव्हरी काय घडेल या मैच मध्ये दोन चेंडू 6 धावसंख्येची गरज इथे काय षटकार येईल की त्यापासून वंचित ठेवला जाईल कोण विजयी होईल टीम मोर्चा की गरदवाड़ी गरदवाड़ी की मोर्चा पहिल्या मैच मधन दुसऱ्या फेरी मध्ये धडक कोण देईल निर्णायक दोन बॉल असतील दोन चेंडू मध्ये 6 धावसंख्येची गरज फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर वड कॅच खूप चांगले फिल्डिंग विकेट मिळती आहे आता एक बॉल 6 ची गरज एक चेंडू का खेल 6 धावसंख्ये की गरज जर षटकार मारून मैच फिनिश केली तर हबीब भाई शेख बबला शेख आणि संदीप जी पवार साहेब आणि शैलेश जी सयाम साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपये कैश प्राइज है एक षटकार आला तर गोल्डन सिक्सर करता 3000 मालामाल आठवड्याचा पॉकेट मनी एक चेंडू 6 ची गरज काय इथे षटकार येईल का हे पाहण्यालायक ठरेल अमित आलाय मैदानामध्ये एक बॉल 6 फुल टॉस बॉल चाललाय सीमा पार खेल खलास इथे 3000 रुपयाचा कॅश प्राइज 3000 रुपये या त्याला 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे मंचावर यायचं 3000 आमचे सन्माननीय हबीब भाई शेख संदीप जी पवार शैलेश जी सयाम आणि बबला शेख यांच्या माध्यमातून 3000 रुपये या खेळाडूला दिले जातील 3000 प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा सागर सावंत ज्यानं खऱ्या अर्थाने ही मॅच बनवली तिथपर्यंत घेऊन गेला तो सागर सावंत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पहिल्यांदा अमित जुना जाणत खेळाडूचं महत्व काय असतं ते त्यांना मैदानाच्या आतमध्ये दर्शवून दिलं अमित आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय जुनं ते सोनं असं म्हटलं जातं ना अस्सल नंबरी सोनं तुम्ही कुठेही लपून ठेवा त्याची चमक कधीच कमी होत नाही आणि आपलं इथे कलागुण मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं दाखवलं अमितनं आणि 3000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला देऊन इथे सन्मानित केलं जात आहे अमित त्याला 3000 रुपये कॅशच्या स्वरूपाने आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभास्ते इथे दिले जाते आणि वेल प्लेट सागर सावंत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय